बातमी आहे IPL संदर्भातील. जगातील सर्वात लोकप्रिय T20 लीग अर्थात IPL आपल्या आगामी हंगामाकडे कूच करत आहे. IPLचा 2024 हंगाम सुरू होण्यासाठी अवघ्या काही महिन्यांचा कालावधी हा उरला आहे. आज दुबईत आगामी हंगामांसाठी खेळाडूंची लिलाव प्रक्रिया पार पडत आहे. खरं तर IPL लिलावाच्या इतिहासात पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या उपस्थितीत खेळाडूंवर बोली लागत आहे. IPLच्या मैदानात 333 खेळाडू असून जास्तीत जास्त 77 खेळाडूंना ही संधी मिळणार आहे. IPL 2024 लिलावापूर्वी कोलकाता नाईट राईडर्सकडे सर्वात कमी खेळाडू आहेत. आत्ताच्या घडीला KKR कडे 12 खेळाडूंसाठी जागा रिक्त आहे. त्याचवेळी चेन्नई, लखनौ, बँगलोर आणि हैदराबादच्या संघात 6-6 खेळाडूंसाठी जागा शिल्लक आहे. IPL 2024 खेळाडूंचा लिलाव हा दुबईत होत आहे. या लिलावासाठी सर्व 10 फ्रँचायझींच्या खात्यात 262.95 कोटी रुपये आहेत आणि या पर्समधून जास्तीत जास्त 77 खेळाडू खरेदी करता येईल. गुजरात नाईट राईडर्सकडे फ्रँचायझीकडे सर्वाधिक 38.15 कोटी रुपये आहेत. लखनौ सुपर जायंट्सकडे सर्वात कमी म्हणजेच 13.15 कोटी रुपये आहेत. IPL मधील 10 फ्रँचायझींनी रिटर्न व रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी ही BCCI कडे सोपवली आहे. BCCI च्या माहितीनुसार लिलावांसाठी एकूण 1166 खेळाडूंनी नोंदणी केली होती. त्यापैकी संघांनी 333 नावे निवडली आहेत. यामध्ये 214 भारतीय आणि 119 परदेशी खेळाडू, यांपैकी 116 खेळाडू हे कॅप केले आहेत. 215 अनकॅप खेळाडू आहेत आणि 2 खेळाडू असोसिएट्स राष्ट्रांचे आहेत. त्याचप्रमाणे 10 संघांमध्ये एकूण 77 जागांसाठी लिलाव होणार आहे आणि त्यापैकी 30 जागा या परदेशी खेळाडूंसाठी आहेत.